2019 जो CAA कायदा संसदेत मंजूर झाला होता तो लागू करण्यासाठी बरेच प्रयत्न सरकारकडून केले जात होते, त्याच आता सगळ्या पार्श्वभूमीवर नुकताच केंद्र सरकारकडून हा कायदा लागू करण्यात आला आहे. भारतभरामध्ये आता हा कायदा लागू असणार आहे आणि त्याचाच फायदा जे अल्पसंख्याक आहेत अफगाणिस्तान पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांमधून जे अल्पसंख्याक आलेले आहेत ज्यांना भारतीय नागरिकत्व घ्यायचं आहे अशांना त्याचा फायदा होणार आहे. याच संदर्भात कोल्हापूरकरांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आपल्याबरोबर आहेत गिरीश पोंडे सर, त्यांच्याशी पहिल्यांदा बोलूयात. सर, तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत, नेमका आता हा कायदा लागू होणार आहे झालेला आहे? हे पहा, आम्ही सर्वप्रथम या घटनेचा निषेध करतो. 2019 आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये याविरोधात सर्व धर्मीय लोकांना घेऊन आंदोलन केलं होतं. भारतीय राज्यघटनेने नागरिकांना गॅरंटी दिलेली आहे की कोणताही एखादा GR कायदा असेल धर्माच्या आधारावरती त्याच्यामध्ये भेदभाव केला जाणार नाही आहे. पण या CAA कायद्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे की मुस्लिम वगळून अन्य धर्मीय अल्पसंख्याक जे आहेत ते काय केले जाणार आहेत, त्यांनाच फक्त नागरिकता जी आहे भारतीय दिली जाणार आहे. मुस्लिमांना वगळणं आणि तत्वत ते वगळणं हे भारतीय राज्यघटनेच्या एकूण जो आत्मा आहे त्याच्या विरोधात आहे. त्यामुळे आम्ही यांचा निषेध करतो आहे. पण भारतीय जी जनता आहे, बेरोजगारी, या देशातली महागाई, ह्या सगळ्या मुद्द्यांच्यावरतीच काय असेल निवडणुकीचा जो रोख असेल तो ठेवेल आणि या सरकारला शेतकऱ्यांचे प्रश्न, युवकांचे प्रश्न, महिलांचे प्रश्न याच्यावरती निवडणूक घ्यायला भाग पाडेल. नक्कीच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे सगळा हा निर्णय घेतला जातो आहे असं म्हटलं आहे सर. आपण अनिल सरांच्याकडे जाऊयात. अनिल चव्हाण सरांच्याकडे नेमकं तुमचं काय मत आहे, काय वाटतं तुम्हाला? आत्ता सांगितले बरोबर आहे मुद्दा. उद्या आपल्या जजनी जे सांगितलेलं आहे, सुप्रीम कोर्टानं सांगितलं आहे की उद्या तुम्हाला इलेक्ट्रॉल बॉन्डबद्दल माहिती द्यायची आहे. ही इलेक्ट्रॉल बॉन्डबद्दल जेव्हा माहिती येईल बाहेर, त्यावेळी या पक्षाला, भाजपला कशा तऱ्हेनं कुणी कुणी पैसे दिलेत आणि त्यांना सवलती कशा तऱ्हेनं प्रचंड मिळालेले आहेत हे जाहीर होणार आहे आणि त्याची चर्चा होऊ नये म्हणून आज त्यांनी हा मुद्दाम कायदा आणायचं काम केलेलं आहे. पण आमचा मात्र या CAA पूर्णपणे विरोध आहे. सरांनी सांगितलं की विरोध ते करत आहेत, पण तुमचं काय मत आहे सर? अनिल घाटगे सर आपल्याबरोबर आहेत, त्यांनाच विचारूयात. कायद्यामध्ये जर त्यांनी राजकारणासाठी हा लागू केला असेल की बाबा आम्ही लगेच आता लागू करतो आहे, खरं म्हणजे इतकी दिवस थांबायची गरज नव्हती, कारण December 2019 कायदा झालेला आहे. आता 2024 निवडणूक लोकसभेची आलेली आहे, म्हणून जर त्याच्यामध्ये राजकारण जर करू पाहणार असतील तर माझं असं मत आहे की कुठल्याच पक्षानं यामध्ये राजकारण आणू नये, कारण जे लोक पिचलेले आहेत आमचे हिंदू धर्माचे त्यांना नागरिकत्व मिळालं पाहिजे आणि कुणी या राजकारण करू नये. आणि जर त्यांनी स्वच्छ मनानं जर कायदा आणला असेल तर त्याचं स्वागत करायला काय हरकत नाही. धन्यवाद. नक्कीच आपण कोल्हापूरकरांच्या या सगळ्या प्रतिक्रिया बघितल्या, संमिश्र अशा या सगळ्या प्रतिक्रिया आहेत. तुम्हाला देखील काय वाटतं या संदर्भात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि बघत रहा न्यूज 18 लोकमत. लोकल 18 साठी मी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर.